नमस्ते, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा। तर आज आपण दुधी भोपळ्याची थालीपीठ कशी बनवायची ते पाहणार आहोत। बऱ्याच लोकांना, लहान मुलांना ही भोपळ्याची दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही, ते खायचा कंटाळा करतात। तर मग अशा वेळी आपण पौष्टिक आणि खमंग अशी थालीपीठ बनवू शकतो। आणि ही बनवलेली थालीपीठ सगळी जण आवडीन खातात, लहान खातात, मोठी खातात। मग चला तर पाहूया पौष्टिक थालीपीठ कशी बनवायची ती। दुधी भोपळ्याची थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा, एक वाटी वरून बाजरीचं पीठ, एक वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ, हे 2 चमचे बेसनाचं पीठ, हे 1/2 वाटी तांदळाचं पीठ, हे 2 चमचे पांढरं तीळ, आणि हे 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, वावा, जिरं, हळद पावडर, हे सगळ्याचा ठेचा बनवून घेतलाय, आणि चवीपुरतं मीठ। आता मी एक परात घेतली। आता हा दुधी भोपळा आपण किसून घेऊ। याच थोडस शेंड्याची बाजू कट करते, किसणी आहे, त्या किसणी आपण हा दुधी भोपळा किसून घेऊ। आता आपला दुधी भोपळा किसून झाला। हे बघा, अशा प्रकारे दुधी भोपळा किसायचा। आता याच्यात मी ते मिरचीचा ठेचा वाटलेला आहे, तो आधी काढू इथे, कारण भोपळ्यात किसल्याबरोबर लगेच मळायचं असतं, नाही तर मग भोपळ्याचा किस काळा होतो, म्हणून त्याला लगेच आधी मिरची वाटून ठेवायची आणि नंतर भोपळा किसायचा, आणि लगेच मळायचा किसल्या किसल्या, ठेवायचा नाही लगेच। आता आपली मिरची चोळून झाली, अशी सगळ्याला चोळायची। आता मिरचीचा ठेसा पण टाकलाय आणि चवीनुसार मीठ पण टाकले। आता या मिठाने भोपळ्याला पाणी सुटेल जरा, म्हणजे आपल्याला पीठ मळताना पाणी कमी घालावं लागेल, म्हणून मीठ पण आधी चोळून घ्यायचं। आता आपण हे ज्वारीचं पीठ आहे, ही 1 वाटी घालायची, बाजरीचं पीठ आहे, हे पण 1 वाटीवर आहे, हे पण घालायचं, आणि चिकटपणा यासाठी पुढे हे गव्हाचं पीठ आहे। सगळी पिठं पोटत जातात। हे थोडं तांदळाचं पीठ आहे, याने खुसखुशीत होतात तांदळाच्या पिठाने, आणि थोडंसं बेसन पीठ आहे 2 चमचे, आणि हे पांढरे तीळ आहेत। हे पांढऱ्या तिळेने एकदम असं चविष्ट खमंग लागते थालीपीठ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जसं पाहिजे असं आपल्याला पाणी घालायचं। तुमच्याकडं समजा एखादं पीठ नसलं बा, एखाद्या प्रकारचं ज्वारीचं नसलं, बाजरीचं नसलं, जी आहे तेवढी घालायची, म्हणजे जास्त चवदार लागतात, अगदी खमंग लागतात। हे बघा, आपलं थालीपीठासाठी पीठ मळून झालं। अशा प्रकारे थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं। आता आपण थालीपीठ बनवायसाठी मी एक रुमाल घेतलाय, तो पाण्यातून भिजून घेतलाय, तरी पण पीठ ठेवायच्या आधी थोडस पाण्याचा हात टाकायचा, म्हणजे थालीपीठ फडक्याला या रुमाला चिटकत नाही आणि तव्याला पण चिटकत नाही। आता मी थोडस पीठ घेते थालीपीठ थापायला। आपण याला पाण्याचा हात लावून थोडस कास उंडा करून याच्यावर असं पाणी लावून थापून घेऊ। असं थोडस पाणी लावायचं वाटाणला आणि पातळ असं थापायचं। झालं आपलं थालीपीठ थापून। आता आपण
तव्याला तेल लाव. आता हे आधी पहिलं टाकायचंय म्हणून जर जास्त तेल लावते म्हणजे ते पटकन निघतं, तव्याला टिकत नाही. असं सगळ्या तव्याला थोडस जास्त तेल लावून घ्यायचं, यांच्यात जास्त लावायला लागते. नंतर आधी थोडं थोडं लावते आणि असा रुमाल उचलून असं जरा सावकाश हलक्या हाताने टाकायचा, कारण जास्त जोरात आपटलं तर आपल्या अंगावर तेल उडू शकते. म्हणून रुमाल टाकताना सावकाश टाकायचा आणि अशी त्याला थोडीशी हलक्या हाताने थोडी विळ पाडायची, म्हणजे खाली ती चांगली भाजते. आणि याच्यावर आपण थोडस एक मिनिटासाठी झाकण ठेवू. आता एक मिनिट झाले, आपण हे झाकण काढून घेऊ आणि आपलं थालीपीठ आपण पलटी करू. छान भाजलेलं. आता आपण दुसरं पण थालीपीठ थापून घेऊ त्याच पद्धतीने. आता आपण पोलटी करू आणि दोन्ही पण बाजूनी याला चांगले भाजून दिली बघा, छान भाजली. आता आपण याला एका ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊ. एक प्लेट घेतली, बघा किती छान भाजली. आता आपली थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. मी त्याच्यासाठी त्याच्यासोबत खाण्यासाठी हे दही घेतलंय. तुम्हाला जर आवडलं तर दही खा, किंवा याच्यासोबत थालीपीठासोबत टमाटो सॉस खा, किंवा गूळ खा, किंवा लोणचं खा, काही पण खाऊ शकता. पाहिलं ना तुम्ही दुधी भोपळ्याची थालीपीठ बनवायला किती सोपी आहे आणि सर्वजण खातात, सगळ्यांना आवडतात. तुम्ही पण अशी थालीपीठ बनवा आणि तुमची थालीपीठ कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत पाहत राहा आधीचा किचन. बाय.